लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मंदार जोशी यांनी प्रामुख्याने गेले वर्ष सवा वर्ष म्हणजे 8 मार्च किंवा 10 मार्चला पुण्यामध्ये 9 मार्चला जो पहिला कोरोना पेशंट सापडला तो महाराष्ट्रातला पहिला, पुण्यातला पहिला। तिथून कोरोनाचं प्रमाण वाढत गेलं, पहिली लाट ओसरली, दुसरी लाट आली, या सगळ्या काळात आर्थिक दुरावस्था खूपच निर्माण झाली। त्या आर्थिक दुरावस्थेमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करतो आहे। मंदार जोशीने असं ठरवलं की प्रामुख्याने दिव्यांग जे आहेत, त्यातही दिव्यांग कलाकार जे आहेत, त्यांना आपण रेशन किट, मास्क आणि सॅनिटायझर दिला पाहिजे। त्याच्या कार्यक्रमाला आम्ही सगळे उपस्थित आहोत। आम्ही मंदारचं खूप मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो, कारण 2-3 महिने कोरोना ओसरला असं मानून मगाशी महापौरांनी आवाहन केल्याप्रमाणे तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने काळजी घ्यायची असून 2-3 महिने आर्थिकदृष्ट्या खूप बिकट जाणार आहे। मी आपल्या माध्यमातून समाजाला आवाहन करतो की ज्या घरामध्ये अशा प्रकारच्या आर्थिक अडचणीमुळे आवश्यक गोष्टी लक्झरीमध्ये कन्व्हर्ट झाल्या, म्हणजे उदाहरणार्थ रेशन आणलं पाहिजे, ही आवश्यकता आहे, पण पैसे नाही आहे, मग ती लक्झरी झाली। म्हणजे चांगली भाजी आणव्या का आज, तर आवश्यकता आहे, पण ती आता लक्झरीत कन्व्हर्ट झाली, हे कुठली लक्झरी परवडेल, डाळ भात मिळाले बघ। तर अशा त्या घरातल्या मुलीला ड्रेसच्या कापडासहित, सायकलसहित, व्हॅक्सिनसहित, धंद्याला भांडवल पुरवण्यासहित आवश्यक गोष्टी ज्या लक्झरीत कन्व्हर्ट झाल्या, त्यासाठी ज्यांची परिस्थिती बरी आहे अशाने हात पुढे केला पाहिजे। आणि त्याच्यातूनच मी 10 जूनला माझ्या वाढदिवसानिमित्ताने असा लोकांना आवाहन केलं आणि मला खूप आनंद वाटतो की कालपर्यंत माझं जे टार्गेट होतं की मी 1000 वंचितांना हॉस्पिटलमधली 900 रुपयाची व्हॅक्सिन मोफत देणार आणि 1000 रिक्षावाल्यांना 1000 रुपयाची CNGची कुपन मोफत देणार, ते माझं टार्गेट केव्हाच क्रॉस होऊन गेलं। आणि बहुधा व्हॅक्सिन मिळणार नाही याच्यापेक्षा जास्त, कारण त्याचा स्लॉट बुक करायला लागतो, तो आम्ही 1300चा बुक केला होता, त्यामुळे तिथे आम्हाला फर्स्ट कम फर्स्ट सर्व करायला लागेल। पण CNG बहुतेक अनलिमिटेड होईल असं मला दिसतं आहे आणि जो जो येईल त्याला मी 1000 रुपयाची CNGची कुपन देऊ शकेल। प्रामुख्याने या सगळ्या आर्थिक दुरावस्थेमध्ये समाजाला आम्ही आवाहन केलं। वारंवार टीकेचा स्वभावही नाही आणि मुद्दा नाही, परंतु उद्धवजी सरकारमध्ये ज्या प्रकाराने प्रत्येक विषयावर असंदिग्धता असते, मग ते कोरोना असू देत, मराठा आरक्षण असू देत, OBC पॉलिटिकल आरक्षण असू देत, अनुसूचित जाती समाजाला प्रमोशनमध्ये रिझर्वेशन असावं की नसावं विषय असू देत, कशा ती क्लॅरिटी दे। कोरोनामध्ये 3 आठवड्यापूर्वी किंवा खरं म्हणजे 3-15 आठवड्यापूर्वी असं म्हणून 1.5 महिन्यापूर्वी एक विरोधी पक्षांची बैठक त्यांनी बोलवली, म्हणजे माझ्या संपूर्ण उद्धवजींच्या 18 महिने जे झाले 27 वेळेला त्या कालावधीमध्ये एकदा मला त्यांच्याबरोबर बैठकीला बसण्याचा योग आला। त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही अनेक सूचना केल्या की बाबा तुम्ही वारंवार सगळ्या आम्हालाच नाही वेगवेगळ्या तज्ज्ञांना ह्याच्यामध्ये सल्ला घेतला पाहिजे, काही एक दिशा ठरवली पाहिजे, कोणी एकाने घोषित केली पाहिजे, परंतु त्या सरकारमध्ये प्रत्येकाला घाई झालेली आहे की एकदा मी जाऊन प्रेस कोड मांडेन। आणि त्याच्यातून माझी आत्ताही त्यांना विनंती आहे आणि नेहमीच देवेंद्रजी या सगळ्या विषयामध्ये सहकार्य करतायत की तुम्ही एक मोजक्या, आणि मी वारंवार नावांचा उल्लेख केला आहे की राज ठाकरे साहेब, हे देवेंद्र तर स्वतः आहेतच, पण नितीन गडकरी साहेब, स्वतः पवारसाहेबांची तब्येत बरी नसेल तर त्यांच्या घरी बैठक बोलू, आपण पवारसाहेब की त्यांनी फार मोठमोठ्या संकटांना अतिशय शिताभीने, अतिशय उत्तम पद्धतीने हँडल केलं, अशांना अशांची एकदा सहमती करा ना की बा नेमकं आता काय झालं, गेली का सेकंड लाट, मग काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पेशंट सापडतात त्याचं काय करायचं, तिसरी लाट येणं या विषयामध्ये वेगवेगळी मतं आहेत, कोणी म्हणतं की दुसरी आणि तिसरी मर्ज झाली, तर ती मर्ज झाली का येणार आहे, कोणी म्हणतं ती लहान मुलांमध्ये येणार आहे, ब्लॅक फंगस नावाचा विषय जो आहे तोही खूप सिरियस आहे, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून सर्वानुमते एक डूज अँड डोंट्स करावे न करावे हे करायला लागेल असं मला वाटतं। श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांनी काल रायगडावरून घोषणा केली की बाबा ह्या सरकारला सरळपणे सांगून काही हे ऐकत नाही आहेत आणि त्यामुळे मला आता रस्त्यावर उतरावं लागेल। त्या त्यांच्या रस्त्यावर उतरणं नाही तर
परंतु मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करण्याच्या निर्णयाला आम्ही पूर्ण मनापासून पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं नेतृत्व आम्हाला मान्यच आहे कारण ते आमचे राजे आहेत, पुन्हा भारतीय जनता पार्टीचे आहेत. मी एक वाक्य फक्त एवढंच म्हटलं की बऱ्याच म्हणजे आम्ही तर बॅनर हा बिल्ला बिल्ला जो मला माझ्या शरीराचा एक भाग आहे तो ते सगळे काढून खिशात ठेवूनच येणार. पण तरीही संभाजीराजांना असं वाटत असेल की काही बिग बीजेपी पर्सनॅलिटीने येण्यातून ते पॉलिटिसाइज होईल, तर ते म्हणाले की तुम्ही येऊ नका. जसं आधीच्या मोर्चांमध्ये सांगितलं गेलं होतं की जरी राजकीय नेते आले ते मागे उभं राहिले. आणि कोल्हापूरच्या त्यावेळेच्या मोर्चामध्ये मी सगळ्यात शेवटी होतो. प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे संभाजीराजेंच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीशी त्यांच्यावर असेल. असं आहे की अजितदादा काय किंवा उद्धवजी काय, त्यांचं म्हणणं असं आहे की जे जे करावं ते केंद्राने करावं. मग मास्क केंद्राने द्यावे, पीपीई केंद्राने द्यावी, औषधं केंद्राने द्यावी, ऑक्सिजन केंद्राने द्यावं. अरे पण काय चाललं आहे काय, जर 100 रुपयाचे 3 भाग किंवा 4 भाग तयार होतात, एक जागतिक स्तरावर मिळालेला दर, दुसरा त्याच्या प्रोसेसिंगसाठी येणारा खर्च कारण ते क्रूड असतं ते फिनिश करायचं असतं, तिसरा कमिशन, चौथा केंद्र आणि 5वं राज्य, त्याच्यामध्ये जागतिक स्तरावर मिळालेल्या रेटमध्ये तुम्हाला 20 रुपये मिळालं आणि तुम्ही 18 रुपयाने द्या असं करता येत नाही. प्रोसेसिंग कॉस्ट कमी होत नाही, कमिशन कमी होत नाही, म्हणजे केंद्राने आणि राज्याने त्यांचे टॅक्सेस कमी करतात. अन्य राज्यांनी त्यांचे राज्य म्हणून टॅक्स कमी केल्यामुळे तिथे 100 रुपयाच्या आत पेट्रोल आहे, काहीच तुम्ही कमी करणार नाही, तुम्हाला काही कळत नाही. त्यामुळे राज्याने त्यांचा टॅक्स म्हणजे केंद्राला तुम्ही म्हणणार असाल तर म्हणा, पण बरोबरीने पहिलं तुम्ही म्हणा ना की आम्ही 10 रुपये पेट्रोलवरचा डिझेलवरचा टॅक्स कमी केला, केंद्राने आता 5 रुपये कमी करावा, तुम्ही काहीच करणार नाही. सगळं द्या 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 आणि ते द्यासाठी जो टॅक्स लागतो ज्यातून कलेक्शन होतं, 1.5 वर्ष झालं, एक कार्यक्रम एक आंदोलन कमी आहे का? एकेका कार्यक्रमामध्ये कोरोनाची नियंत्रण लक्षात घेता 10-10 लाख लोक रस्त्यावर आम्ही उतरवतो. पंढरपूर जिंकतो, 6,000 ग्रामपंचायती जिंकल्या, आणि त्यामुळे हे म्हणण्याने काही वस्तुस्थिती बदलत नाही की आम्ही काही अस्वस्थ नाही. हां, आम्हाला दुःख आहे, दुःख असणारच की आम्हाला धोका झाला, आम्हाला फसवलं गेलं, याचं दुःख आहे. मग देवेंजी म्हणाल्याप्रमाणे त्या धोक्यानंतर माणूस म्हणून एक प्रतिक्रिया रिॲक्शन पण मनामध्ये आहे. असं म्हणायला हरकत नाही की त्या रिॲक्शनमधून यस हे पुन्हा बदलू असा संकल्पही आहे, प्रयत्नही आहे, यशस्वी पण होईल. हां, याच्यात काही चुकीचं नाही, पण त्यामुळे दरवेळेला उठून तुम्ही अस्वस्थ आहात, मस्त दिवसभर काम करून रात्री झोपतो. पुणे महानगरपालिकेच्या एका छोट्याशा विषयावरून गेले आठवडाभर खूप उलटसुलट चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टी ही इतकी मोठी झाली की त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हसला तरी तो का हसला, तो हसला नाही तर तो का हसला नाही, अशा बातम्या होतात आणि ते आमच्या मोठं होण्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळे एका कार्यकर्त्याने तेही पुन्हा मानवी स्वभावाला धरून आहे की त्याने असं म्हटलं की बाबा मला 2 वर्षासाठी तुम्ही PMPL म्हटलं होतं, समजावलं देवेंजीनी. ते समजवण्यातून त्याने राजीनामा दिला, थोडा उशिरा दिला. प्रत्येकाचा आपला आपला स्वभाव असतो. शंकर पवारांनी जे म्हटलं तेही बरोबर आहे की बाबा मला तुम्ही 2 वर्षासाठी म्हटलं होतं, देवेंद्रजी म्हटलं तेही बरोबर आहे, बाबा काही ना काही ॲडजस्टमेंटसाठी उद्या रे बाबा राजीनामा, मला आणखीन एकाला ॲडजस्ट करायचं आहे. त्या राजीनामा देण्यामध्ये जी टेक्निकल मिस्टेक झाली, ती टेक्निकल मिस्टेक PMPLच्या मिटिंगच्या वेळेला PMPL बोर्डाची जी सेक्रेटरी असते, नाव मला माहीत नाही, त्यांनी लक्षात आणून दिली की हा जर राजीनामा सँक्शन केला तर याचे लीगल प्रॉब्लेम येतील, कारण ती कंपनी आहे, ती महानगरपालिका नाही, कंपनी कंपनी ॲक्टप्रमाणे चालते. आणि त्यामुळे त्या मॅडमने लक्षात आणून दिल्यामुळे मुरलीधर अण्णांनी हे लक्षात आणून दिलं, महापौर लक्षात आणून दिलं की आता हा राजीनामा आपल्याला सँक्शन करता येणार नाही, याच्यात प्रॉब्लेम येईल नंतर. आता याच्यामध्ये काय घडलं की ज्यामुळे इतकं त्याची पेपरबाजी आणि ते कोण राष्ट्रवादीचे नवीन अध्यक्ष झाले, आपल्या पक्षाची काळजी करा ना बाबा, काय झालं ॲक्टिव्हिटी रोज प्रेसला सांगा, तुमच्यात काय वाद चालले ते सांगा. तर त्यांना ना काम ना धंदा, त्यामुळे तर रोज उठून आपलं PMPL, रोज उठून आपलं मुरलीधरन, रोज उठून शंकर पवार, रोज उठून गणेश बिडकर. आमच्यामध्ये मतभेद नाहीत, असले
तर माणूस म्हणून, माणसं म्हणून, जिवंत माणसं म्हणून स्वाभाविक आहेत, ते सोडवण्याची आमची धमक आहे, क्षमता आहे. त्यासाठी जगताप लागत नाही आम्हाला. जगताप म्हणजे दोन्ही जगताप आहेत ना. ते पीएमबीचे एमडी विचार, ते प्रशासक आहेत, त्यांच्याबद्दल चालू द्या. राष्ट्रपतीच्या अध्यक्षांना झालं काय बाबा, तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतो. आणि त्यामुळे पीएमबीच्या डायरेक्टरशिपमध्ये काहीही घडलं नाही. हे एक माणूस म्हणून, मानवी स्वभाव म्हणून स्वाभाविक आहे. हे राहू देत किंवा महिनाभर दोन तीन महिने लावले म्हणून काय आम्ही काय त्यांना छट पकडलं का? देवीजीने बोलावलं, समजावलं, राजीनामा झाला. तो राजीनामा देताना पीएमपीच्या एमडीला द्यायचा होता. त्याने पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून शहराच्या अध्यक्षांना दिला. यांनी पण ते शहराच्या अध्यक्ष म्हणून आलेल्या पत्रावर प्रोसेस केलं. लक्षात जेव्हा आलं की ह्याचा टेक्निकल प्रॉब्लेम कंपनी ॲक्टप्रमाणे येईल, तेव्हा अण्णांनी ऑब्जेक्शन घेतलं. अण्णांनी ऑब्जेक्शन घेताना हे गृहितच होतं की उद्या त्या प्रोसिजरप्रमाणे माझ्यामध्ये दिला. पण केवढं राजकारण भारतीय जनता पार्टीमध्ये खूप कलह. हा, आता हे वाटण्यामुळे बरं वाटत असेल तर आम्ही दुसऱ्याला आनंद देणारी माणसं आहोत, त्यामुळे हे बरं वाटत असेल, इट्स ऑल राईट. मला असं वाटतं की दोन सेकंद मी ह्यावरही घेतो की पहिली लाट ओसरल्यानंतर आपल्याला जाणवलं असेल की लसीकरण केंद्रावर माणसं फिरकत नव्हती. कारण लसीकरणाच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह भाव, एक गैरसमज लोकांच्या मनामध्ये होता. ही लस ही फार काळ टिकत नाही, मग ती वाया जाते, तिची एक्सपायरी डेट संपते. आणि त्यावेळेला त्यामुळे असं झालं असेल की, कारण मुळात ॲग्रीमेंटमध्ये जसं आहे 25% एक्सपोर्ट, 25% कमर्शियल सेल आणि 50% गव्हर्नमेंट का, तर हे एक आर्थिक मॉडेल आहे की ज्यामुळे ते सरकारला स्वस्त देऊ शकतात, एक्सपोर्टमध्ये आणि कमर्शियल सेलमध्ये मिळवू शकतात. त्यामुळे त्यावेळेला एक्सपोर्ट झाला. दुसऱ्या लाटेनंतर मात्र धावाधाव सुरू झाली आणि सगळ्यांना वाटलं की मला लस घेतली पाहिजे. त्यावेळेला स्वाभाविकपणे एक्सपोर्टच्या काही कमिटमेंट होत्या, इम्पोर्ट्स जे रॉ मटेरियल आहे ते कमी होत होतं. आता ही सगळी चेन, म्हणजे एक तर एक्सपोर्टला बंदी घातली, जरी ॲग्रीमेंटचा क्लॉज असला, जरी हे कोर्टात जाऊ शकत होते, तरी त्यांनी देशाच्या हितासाठी कोर्टात गेले नाही. अदरवाईज ॲग्रीमेंटचा क्लॉज होता की 25% तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. मोदीने आवाहन केलं, त्यांनी 25% बंद केलं. 25% फक्त कमर्शियल चालू आहे. आणि कमर्शियलला सुद्धा नियम आहेत की 630 रुपयाची लस तुम्ही घेतली, 300 रुपये तुम्ही लोडिंग करू शकता, याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. जास्त करणाऱ्यांना मापोमध्ये नोटीस काढणार. आणि त्यामुळे आता त्याचा साठा आणि त्याचं प्रोडक्शन हे व्यवस्थित सुरू झालं. वारंवार केंद्र असं म्हणत आहे की साधारणतः जून संपेपर्यंत, माझा तुम्हाला दावा आहे, मी जसं रेमडेसिवीरच्या बाबतीत म्हटलं होतं ना की थांबा जरा 23 एप्रिलपर्यंत थांबा असं म्हटलं होतं, रेमडेसिवीर घेऊन डिस्ट्रीब्युटर मागे जावे. आता तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडे जा, दोन मागितलं ते 4 रेमडेसिवीर देईल. वॅक्सिनची स्थितीसुद्धा जून एंडपर्यंत अशीच येईल, कारण दुसरी लाट ओसरल्यामुळे पुन्हा लोक रिलॅक्स झाले, पुन्हा घेण्याचं प्रमाण कमी होणार आणि स्टॉक तर खूप येणार, त्यामुळे ती स्थिती सुधारेल. तर केंद्र पॅनिक.